नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आई वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी 17 वर्षीय लेकीला विळ्यानं वार करून तिची हत्या केलेली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आई वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. मिळालेली अधिक माहिती अशी आहे की नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथं ऑनर किलिंगची घटना घडली आहे. परजातीय मुलासोबत पळून गेलेली मुलगी परत घरी आली, पण तिने मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता. याच कारणामुळे मुलीच्या आई वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केली आहे. विळ्यानं वार करून 17 वर्षीय अंकिता पवार हिची हत्या आईनं आणि वडिलांनी मिळून केलेली आहे. मुलगी झोपेत असतानाच विळ्यानं वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात मृत मुलीच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं काय घडलं होतं पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नांदेडच्या हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अंकिताचं एका मुलावरती प्रेम होतं. ती त्याच्यासोबत घर सोडून पळून गेली होती. काही दिवसानंतर पुन्हा ती घरी आली. मुलगी घर सोडून पळून गेल्यानं घरचे खूप चिडले होते. घरी आलेल्या मुलीनं त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आई वडिलांकडे धरला. त्यानंतर आई वडिलांनी रागाच्या भरात लेकीला संपवण्याचा कट रचला. झोपेत असताना आई वडिलांनी तिच्यावर विळ्यानं वार केले. या हल्ल्यात 17 वर्षीय अंकिताचा मृत्यू झालाय. या घटनेनं नांदेड हादरलंय. या प्रकरणी अंकिताच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.